मुंबईतील चार जागांसह ठाकरे गट सर्वाधिक 21 जागा लढणार. सांगलीची जागा देखील ठाकरे गटाकडेच. आमचं काय चुकलं? मवियाची पत्रकार परिषद संपताच विशाल पाटील यांचा फोटो असलेली पोस्ट व्हायरल. विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याच्या चर्चांना उधाण. सांगली भिवंडीच्या जागा मेरिटवर हव्या होत्या. माझाशी बोलताना नाना पटोलेंचं वक्तव्य. विश्वजित कदम विशाल पाटलांची नाराजी दूर करण्याचीही ग्वाही. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा. भिवंडीचा पेच सुटला. जागा राष्ट्रवादीकडे कायम. मवियाच्या मुंबईतील जागावाटपावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज. राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत तक्रार. शिवतीर्थावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. राज ठाकरेंनी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी उभारली गुढी. मुलगा अमित ठाकरे नातवासह सून मितालीचीही उपस्थिती. गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील शोभायात्रेत सहभागी. आतापर्यंत साहेबांना नंतर मुलीला मतदान केलं असा सुनेला मतदान करा. बारामतीतील मेळाव्यात अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.